नमस्कार, आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील भैरवनाथ विद्यालयात 10वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने 9वीतील मुलावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ही घटना शाळेच्या आवारात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. कुणाल विकास कराळे वय वर्ष 15 असे घटनेत जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. कुणालच्या डोक्याला व हाताला गंभीर जखम झाली असून त्याच्यावर मंचर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुणाल कराळे व इयत्ता 10वीत शिकणाऱ्या मुलांमध्ये 1 महिन्यापूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यावेळी शाळेतील शिक्षकांनी तो वाद मिटवलाही होता. मात्र 10वीतील मुलाने खुन्नस डोक्यात ठेवून बुधवारी शाळेत कोयता लपवून आणला होता. कुणाल हा पुढे जात असताना शाळेच्या मैदानात असताना त्याने पाठीमागून कोयत्याने 3 ते 4 वार केले. यात कुणालच्या हाताच्या बोटांना व डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. याबाबत शाळेतील शिक्षकांनी व पोलिसांनी माहिती दिली. जखमी कुणालला ताबडतोब मंचर येथील उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी दाखल केले आहे. घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्याकडून घडलेल्या घटनेची माहिती घेतली. आरोपीवर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. अधिक तपास मंचर पोलीस करत आहेत.